मित्रो <coughs> <coughs> आपण नुक नुकतीच एक फिल्म पाहिलेली आहे डॉक्टर गुंथर सोनथायमर यांनी वारीवर केलेली फिल्म आपण पाहिली सोनथाईमरचा आणि माझा परिचय दिलीप चित्र्यांच्या माध्यमातून झाला होता आणि मी त्यांच्याबरोबर देहू आळंदी पंढरपूर या परिसरामध्ये बरीच भटकंती केलेली होती तर मराठी संस्कृतीविषयी सोनथायमर यांना खूप आस्था होते आणि त्या आस्थेपोटीच त्यांनी ती फिल्म केली वस्तुत महाराष्ट्रामध्ये फिल्म मेकर्स काही कमी नाही आहेत म्हणजे पुष्कळ आहेत आणि चांगले प्रस्थापित वगैरे असे असतात ते आणि त्यांचं खूप नावसुद्धा झालेलं असतं आणि आहेतच मुळात चांगले ते परंतु या वारीकडे कोणाचं लक्ष जाऊ नये आणि एका परदेशी माणसाचं लक्ष जावं याच्याकडे मी फक्त लक्ष वेधू इच्छितो मी त्याच्यावरती कुठलीही कॉमेंट करणार नाही असो तर आता या वारी नावाच्या एका आपण त्याला एक एक फिनमेनन असं म्हणूयात कडे क कसं बघितलं पाहिजे एक नुसती परंपरा म्हणून पाहिजे का की जे एक इस ऐतिहासिक गोष्ट आहे परंतु काही हट्टी लोक तिला सोडायला तयार नाहीत म्हणजे असंही असू शकतं की बऱ्याचशा गोष्टी इतिहासातल्या की ज्या खरं फॉसिलाईज झालेल्या असतात परंतु विशेषतः धर्माचा पगडा असल्यामुळे आपण त्या कवटळून बसतो सोडत नाही असंही कधी कधी असतं आस असं म्हटलं जातं तशापैकी हा एक प्रकार आहे का असाही प्रश्न आपल्याला विचारायला काही हरकत नाही आपण आपल्या प्रत्येक परंपरेला क्वेश्चन करायला काहीच हरकत नसतं खरं नसते खरं तर खर म्हणून आपण या गोष्टीकडे एक ऐतिहासिक दृष्टिकोनाचं नाही पाहायला पाहिजे असं मला वाटतं तर आता या सोनथाईमर यांच्या फिल्ममध्ये तो वारीचा इतिहास नाही आलेला फारसा आणि फिल्म या माध्यमाच्याच त्या मर्यादा असतात म्हणजे अर्थात ती फिल्म जर हिस्टॉरिकल असेल तर गोष्ट वेगळी पण अदरवाईज मग तशा मर्यादा पडतात तर मला ते तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे की हे काय आहे आणि केव्हा सुरू झालं कुठनं आलं तर हे नाव फार चांगलं दिलेलं आहे संदेशनी आनंदयात्रा आणि ते तसंच आहे खरोखर म्हणजे ते एक प्रकारचं सेलिब्रेशन आहे वारी आणि कशाचं सेलिब्रेशन म्हणजे काय साजरा करतो आपण कशाचा उत्सव साजरा करतो तर आपण मनुष्य म्हणून जन्मल्याचा आणि मनुष्य असण्याचा तो उत्सव आहे म्हणजे अगदी त्याला लहान प्रमाणावरसुद्धा बघता येईल लहान करून म्हणजे कुठल्या अर्थाने की मद, तो वारकरी संप्रदाय मुख्यत्वे करून शेतकरी लोकांचा संप्रदाय होता आणि त्यामुळं याच्यामध्ये सहभागी होणारे बहुतेक लोक खेड्यात न येणारे शेतकरी आणि शेतीच्या अनुषंगाने जे व्यवसाय चालायचे शहरामध्ये खेड्यांमध्ये सगळे बलुतेदार वगैरे त्या सगळ्या लोकांचे व्यवसाय शेतीला पूरक असायचे म्हणजे तो आपल्या अर्थव्यवस्थेचाच मुद्दा होता त्यामुळे ही मंडळी या संप्रदायामध्ये आणि नॅचरली या संप्रदायाचं मुख्य जे रिच्युअल म्हणूयात त्या वारीमध्ये ते वारी सामील व्हायचे अगदी पहिल्यापासून मग त्या दृष्टिकोनातून त्याला एक शेतकऱ्यांचा धर्म शेतकऱ्यांचा रिच्युअल म्हणजे कर्म असं म्हणता येईल विधी असं म्हणता येईल आणि ते त्या दृष्टिकोनातूनच त्याची त्याचं वेळापत्रक आखलं गेलं होतं म्हणजे कसं की साधारणपणे अगदी ज्याला आपण पराकुटीचा वारकरी म्हणू महिन्याचा वारकरी असेही काही लोक असतात ते संपूर्ण आयुष्यभर दर महिन्याला वारी करतात म्हणजे काय करतात की प्रत्येक शुद्ध एकादशीला ते पंढरपूरला असतात आणि हे पायाने करतात ते ज्यांना पाय पायी जाणं जमत नाही ते असे काही वारकरी आहेत की जे महिन्याच्या महिन्याला पंढरपूरला एकादशीला जातात मग वाहनाने जातात पण तो एक प्रकार आहे हे फक्त माहिती असू द्यावं तर मग हे सगळ्यांना काही शक्य नाही म्हणून त्यातल्या त्या ते चार वाऱ्या ह्या मुख्य मानल्या गेल्या त्या आणि त्याच्यात परत दोन या अधिक महत्त्वाच्या मानल्या गेल्या त्या म्हणजे एक आषाढीची आणि एक कार्तिकीची आता ह्या दोन वाऱ्या मानण्यामध्ये एक सूत्र आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही वारकऱ्याला म्हणजे जेव्हा तो नव्याने वारकरी होतो म्हणजे दीक्षा घेतो वारकरी संप्रदायाची म्हणजे माळ घालतो तो कुणाच्या तरी हातून माळ घालतो म्हणजे जो अगोदरच वारकरी झालेला आहे त्याला तो अधिकार असतो माळ घालण्याचा मग तो जेव्हा त्याला माळ घालतो तेव्हा त्याला काही गोष्टी सांगतो की या या गोष्टी तू काय केल्या पाहिजे ते पाळलं पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी असतील त्यातल्या काही गोष्टी म्हणजे ते सर्वसामान्य आहेत की करता कामा नाही उदाहरणार्थ नंतर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हरिपाठ म्हटलं पाहिजे आणि वारी केली पाहिजे कमीत कमी एक वर्षातली आणि तो कोणती वारी करणार हे तिथंच तो कमिट करतो म्हणजे आणि त्याच्यापुढे दोन पर्याय असतात आषाढी किंवा कार्तिकी या दोन वाऱ्या तर ह्या दोन वाऱ्यापैकी तू कुठली तरी मग तो त्याच्या सोयीप्रमाणे कधी आषाढीची वारी घेतो कधी कार्तिकीची वारी घेतो आणि त्याने तिथे जावं असं अपेक्षित असतं आता मुद्दा काय आहे फरक बाकीच्या देवतांच्यापेक्षा देव देव अनेक ठिकाणी अशी पद्धत असते की ठराविक काळाने जायचं असतं आपल्या देवतेला कुलदेवतेला तर समजा तुम्ही नाही गेलात मुद्दाम नाही गेलात किंवा अगदीच अपरिहार्य अडचण झाली वगैरे तर अशी समजूत आहे की ती देवता कोपते आणि मग तुमच्यावरती काहीतरी संकट येतं म्हणजे रोग राई अमुक तमुक आणि मग तुम्ही तुमच्या त्या संबंधित जो कोणी असतो देवऋषी असतो भगत असतो त्याच्याकडे जाता आणि त्याला तुमची समस्या सांगतात त्यावेळेला तो विचारतो पहिला प्रश्न की तुमचं कुलदैवत कोणतं आहे मग तुम्ही केव्हा गेला होता तिकडे किती दिवस झाले जाऊन हां मग बरोबर आहे मग तुम्ही ते इतके दिवस नाही गेला म्हणून हे होते मग तुम्ही तिकडे जा असा एक बाकीच्या देवतांच्या संदर्भामध्ये प्रकार असतो तसं इथे काही नाही हे हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं होतं तर मग त्यांनी कार्तिकेची किंवा आषाढीची वारी स्वीकारली आणि त्याप्रमाणे तो त्या वारीला जातो आता हे जे दोन आहेत पण सीझन्स म्हणूयात वारीचे ते मुळात निवडतानाच शेतकऱ्यांच्या सोयीने निवडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगतो विशेषतः आषाढीचं जर आपण पाहिलं की नाही तर वारकरी जेव्हा निघतात वारीला तेव्हा पहिला पाऊस पडून गेलेला असतो म्हणजे अर्थात आपण गृहीत धरतो की मान्सूनचं चक्र वेळेत चालतं हे मग हे गृहित आहे त्याच्यामध्ये अली अलीकडच्या काळात त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आपण जाणतो पण इरवी असं गृहित धरलेलं आहे की त्या वर्षी वेळेत पाऊस येणार पाऊस आल्यानंतर त्याला आम्ही शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये वापसा म्हणतो म्हणजे पाऊस पडून परत ती जी माती असते ती त्यातल्या त्यात तिची ओल कमी झाली पाहिजे म्हणजे त्याच्यात पेरता आलं पाहिजे तो शेतकरी पेरणी करतो आणि पेरणी केल्यानंतर तो वारीला निघतो असा तो खरतर भाग आहे आणि तो जेव्हा परत येतो वारीवरून काही पंधरा वीस पंचवीस दिवस तेव्हा ते पीक थोडंसं उगवून आलेलं असतं वरती आणि पहिली खुरपणी करावी लागते तण काढायचा वगैरे प्रकार आणि त्या मधल्या काळामध्ये काळामध्ये शेतकऱ्याला खरोखर काहीही काम नसतं म्हणजे नुसते या दृष्टिकोनातून जरी पाहिलं की म्हणजे हे अगदीच वरवरचं किंवा थिल्लर होईल पाहणं पण बघायला हरकत नाही ना पंधरावीस दिवस माणसांनी केवळ मोकळं वाचण्यापेक्षा रिकाम टेकडं वाचण्यापेक्षा काहीतरी कुठेतरी जाऊन थोडंसं पालट करावा आपल्या जगण्याच्या याच्यामध्ये शैलीमध्ये रोजच्या रुटीनमध्ये असं सुद्धा म्हणता येईल ना आपल्याला तर मग पंधरावीस दिवस पंचवीस दिवस त्याला काही काम नसतं तो इपर्यंत मग परत कामाला लागतो ते कोणाल्यानंतर आता हे माहिती नसल्यामुळं मधल्या काळामधल्या आपल्या पांढरपेशा अभ्यासकांना असं वाटायचं की ही मंडळी आपल्या आयुष्यातले वीस पंचवीस दिवस फुकट झाला आणि मग ते हिशोब लावायचे की किती वर्किंग आवर्स वाया गेले आणि असं असा आक्षेप घेतला गेलेला आहे वर्करांच्यावरती की अगदीच काय समजत नाही लोकांना वेळेचं महत्त्व समजत नाही आणि आपल्या आयुष्यातले इतके मौल्यवान कामाचे तास वाया घालवतात म्हणजे मुद्दा असा आहे की त्यांना त्यावेळेला कुठलं कामच नसतं त्यामुळे वाया घालवण्याचा काही प्रश्न येत नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं वाया घालवणं हे जाण खेड्यातल्या माणसांना तरी परवडत नाही शेतकऱ्यांना शहरातल्या माणसांचं मला माहीत नाही म्हणजे ही चैन त्यांना परवडेल की नाही परंतु जिथे जीवनातला संघर्ष अतिशय तीव्र असतो कष्टाशिवाय जिथे पर्याय नसतो अशा खेड्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना वेळ वाया घालवणं हे खरोखर न परवडणारी गोष्ट असते हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे त्यात वायाव्या काही घालवण्याचा मुद्दा नसतो तर आता या या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपल्याला आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते कदाचित एक प्रकारे तो सृजनाचा उत्सव म्हणता येईल की तुम्ही बी पेरलेले आहे आणि तुम्ही जाऊन तुमच्या देवतेपर्यंत पोचता परत येता मधल्या काळामध्ये ते उगवून आलेलं असतं असा एक केवळ त्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला याच्याकडं पाहता येणं शक्य आहे आणि त्या संपूर्ण त्या याच्यामध्ये ते, ते, ते तसे निश्चिंत असतात म्हणजे कुठल्याही प्रकारची काळजी ज्याला म्हणतो आपण व्यावसायिक याच्यातली ती नसते त्यांच्याकडं हा एक आणखीन त्यातला वेगळा मुद्दा आहे पण हे झालं एका लहान दृष्टिकोनातून व्यापक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं की नाही तर तो, तो एक प्रकारे जगण्याचाच उत्सव आहे मी तुम्हाला मग अशी म्हणालो की नाही की आपण आ, हे गृहीत धरलेलं आहे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे की बहुतेक ठिकाणी तत्ववेत्या लोकांनी काय केलं की आपण या या चक्रामध्ये जे अडकलेलो आहोत जन्ममरणाच्या आणि मनुष्य होऊन जे आलेलो आहोत चौऱ्याऐंशी लक्ष येऊन केव्हा तरी इथं आलो तर त्याचा उपयोग आपण या चक्रातून सुटण्यासाठी केला पाहिजे कारण इथं येणं हे काही फारसं चांगलं नाही हे दुःखमयचं आहे सगळं माणसाचं आयुष्य हे काही चांगलं नाही दुःखमय आहे त्याच्यापेक्षा पारलौकिक ज्याला आपण म्हणूयात म्हणजे मग कुठेतल्या स्वर्गात जाऊन वैकुंठात जाऊन थांबणं असेल किंवा मोक्षप्राप्ती असेल ते जास्त योग्य आहे ते वांछनीय आहे म्हणून आपण हे ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणतो की इथून बाजूला सुटून तिकडे निघायचं त्यामुळे सगळ्या लोकांची धडपड म्हणजे परमार्थ करणाऱ्या सगळ्या लोकांची धडपड ही यातून सुटून तिकडे जाण्याची आहे तर त्याला हा अपवाद असलेला संप्रदाय आहे याचं ध्येय हे मोक्ष किंवा मुक्ती मिळवणं किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून परत इकडं न येणं असं नाहीच आहे त्याला इथं परत परत इथे यायचं आहे जन्म घ्यायचा आहे आणि म्हणून तो इथे जन्म मिळाल्याचा उत्सव हो ते साजरे करतात म्हणजे मनुष्य देह हे काहीतरी एक ओझं आहे ती उपाधी आहे तिला पार करून आपण जायचं आहे असा जो साधारणपणे पारमार्थिक लोकांचा समज असतो त्याला आता झालं कसं माहिती आहे का की बऱ्याच लोकांना हे माहीत नाही म्हणजे त्यात खुद्द त्या, खुद त्या संप्रदायाच्या लोकांना देखील माहीत नाही कारण याचं खूप बाहेरच्या लोकांनी येऊन मिस इंटरप्रिटेशन केलं आहे की ज्यांचा तसाच अर्थार्थी काही संबंध नाही वारकरी संप्रदायाचा परंतु त्यांना त्यातल्या काही गोष्टी आवडल्या म्हणा किंवा आणखीन काही कारणामुळे म्हणा ते तिथे आले तो आपला असं म्हणू लागले संप्रदाय आणि त्यांनी त्याचं एक वेगळा अर्थ आपल्या जुन्या दृष्टिकोनातून लावला म्हणजे हेही लोक आपल्यासारखेच परमार्थिक आहेत म्हणजे हे सुद्धा असे विरक्त वगैरे होण्याच्या मागे लागलेले असणार त्यांनाही असाच मोक्ष वगैरे पाहिजे असणार असा समज करून मग ते त्यांनी संपूर्ण संप्रदायाचं इंटरप्रिटेशन संतांच्या साहित्याचं इंटरप्रिटेशन असं करण्याचा तो के प्रयत्न केलेला आहे परंतु मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे यांच्या दृष्टिकोनातून हे विश्व म्हणजे आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जो पहिल्यांदा विचार मांडला त्याला चिदविलासवाद असं म्हटलं जातं की हे काही अज्ञानातून निर्माण झालेलं आवेद्याचं निर्माण झालेलं माईक नाही आहे तर हे परमेश्वराच्याच इच्छेतून निर्माण झालेली सृष्टी आहे आणि ही परमेश्वरालाच हवी आहे तर खरा मुद्दा त्यातला असा आहे की ती माणसाला हवी अशातला भाग नाही आहे माणसाला हवी असेल किंवा नसेल पण मुद्द मुळात ती परमेश्वराला हवी आहे आणि म्हणून ती नाकारणं म्हणजे एक एका अर्थानं तुम्ही परमेश्वर इच्छेच्या विरुद्ध जात आहे हे मागचं गृहित आहे मी त्या तपशीलला जाणार नाही तात्विक परंतु ही मांडणी सगळी तुम्हाला संत वाङ्मयामध्ये दिसेल ज्ञानेश्वरांच्यामध्ये दिसेल तुकोबांच्यामध्ये दिसेल अशा गृहितातून सुरुवात झाल्यामुळं मग आता काय आहे की प्रत्येक भजनाच्या कीर्तनाच्या शेवटी वारकरी जे मागणं मागतात ते मागणं असं आहे मी हा अभंग बऱ्याच लोकांनी ऐकला असेल पण तरी मी सांगतो कारण इथे ते महत्वाचं आहे हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायी न आवडी हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संगदेवी सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी हे प्रत्येक भजनाच्या कीर्तनाच्या उत्सवाच्या शेवटी हे मागितलं जातं त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे आत्ता आम्ही जे करत केलेलं आहे ते परत करण्याची आम्हाला संधी मिळू देत कारण हे असं आहे की कि जे कितीही केलं कितीही वेळा केलं तरी ते संपत नाही त्याची गोडी संपत नाही ते अविट आहे असा तो म्हणजे आवडी न पुरे सेविता न सरे पडिली धुरे सवे गाठी न पुरे हा जन्म हे सुख सेविता पुढती आता हिची मागो ही भूमिका आहे मुळातली आणि मग वारी हे ते सगळं साजरा करण्याचा तो आनंद लुटण्याचा एक मार्ग आहे आणि तो कसा मार्ग आहे परत इथे तुम्हाला दिसेल की बाकीच्या धर्म मार्गांपेक्षा याच्यामध्ये एक वेगळा तुम्हाला स्वरूप असा आहे की हा सामुदायिक परमार्थ आहे तर परमार्थ नाव द्यायला द्यायला माझे काही हरकत नाही कारण तो प्रचलित शब्द आहे हे जे काही आहे ते सामुदायिक आहे एकट्याने करायचं नाही म्हणजे आता नाहीला जर झाला तर तुम एकट्याने तुम्ही करू शकाल पण अदरवाईज होता होईल तो हे शेअरिंग ज्याला म्हणतो आपण सगळ्यांनी मिळून त्यामुळं हे जे लोक जातात पंढरपूरला ते एकट्याने जात नाही तर ते एक युनिट असतं त्या युनिटला म्हणतात दिंडी तर दिंडी म्हणजे काय पाच सहा दहा पंधरा पंचवीस शंभर हजार पाच हजार आपापल्या याच्याप्रमाणे लोक एकत्र एकत्र येतात आणि ते अत्यंत कसं आहेत म्हणून आपण त्याला वेल ऑर्गनाईज अशा प्रकारचं संघटित सुघटित अशा प्रकारचं ते असतं आणि त्याच्यामध्ये मग ते काय करतात मुख्य त्यांचा जो नेता असतो तो चालवतो दिंडी म्हणजे तो सूत्रधार असतो त्याचं सगळं ऐकतात त्याच्या हात गाळ्यामध्ये विणं असते आणि तो पुढे चालतो आणि बाकीचे सगळे मागे येतात त्यांच्या हातामध्ये टाळ असतात त्या दिंडीमधल्या लोकांच्या आणि अर्थात एक तालवाद्य म्हणून मृदुंग असतो आणि ते, ते, ते जातात मग आता ते जाताना कसे जातात तर सगळे मिळून जातात आणि सगळे मिळून जाताना कसे जातात ते गात नाचत जातात म्हणजे गाणं आणि नाचणं हे उत्स सेलिब्रेशनचाच भाग आहे ना हा उत्सवीच भाग आहे तर गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला तर गाणं आणि नाचणं हा ईश्वराचं प्रेम उपभोगण्याचा मार्ग आहे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष तुकाराम महाराजांचा अभंग आहे की त्या दिंडीमध्ये काय वाद्य असतात मृदुंग म्हणजे पखवाद असतो टाळ असतात आणि श्रुती म्हणजे विणा म्हणजे श्रुती शब्द आहे लाओनी मृदुंग जिथं स्वराचा मुद्दा आला म्हणून तो श्रुतीवाचक शब्द आहे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सिऊ ब्रह्मरस आवडीने ही ती भूमिका आहे आणि हा सगळ्यांनी मिळून एकत्रित रीतीनं सामुदायिकतेनं करण्याची गोष्ट आहे लुटण्याचा आनंद आहे हे त्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं मी आता म्हणालो की जन्माबद्दल यांना तिटकारा नाही देहाबद्दल यांना तिटकारा नाही म्हणजे त्या त्याला, त्याला ते चिकटून बसत नाहीत याच्यामध्ये लक्षात घ्या म्हणजे ते त्याच्यामुळं ताबडतोब ते दुसऱ्या दुसऱ्या टोकाला जाणारे लोक नाहीत तर तसं त्याचा मुद्दा मुद्दा काय त्याचा सगळ्यात महत्त्वाचा की ते एक थोडासा गौतम बुद्धाच्या मार्गाप्रमाणे की शरीराला क्लेश पण द्यायचा नाही आणि शरीराला भोग पण द्यायची नाहीत हा जो मध्यम मार्ग ज्याला ज्याला म्हणता येईल की एकदा एक, एक तुकोबांच्या एका अभंगात त्यांनी या दोन्ही बाजू मांडल्यात बरं का की शरीर किती वाईट आहे हे सांगितलं दुःखाचे कोठ अगर दू रोगांचे भांडार ही बाजू सांगितली आणि दुसरी बाजू अशी सांगितली की सुखाचे पण हे आहे भोसुले खूप तुम्हाला त्याच्यातून सुख भोगता येईल तर आपण मग काय करायचं तर ते सांगतात की शरीराला दुःखही देऊ नये शरीराला भोक पण देऊ नयेत शरीर हे स्वतः चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही इन इट सेल्फ तर त्याचा चांगला उपयोग करून आपण हरिभजन करावा असा तो निष्कर्ष त्याच्यामध्ये काढतात कारण भजनातून या गोष्टी प्राप्त होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मग मी सांगितलं की देहाचा जिथे मुद्दा आला अतिशय महत्वाचा मी तुम्हाला मी सांगेन एक अभंगाचं सा चरण की तुका म्हणे आम्ही देह उपकारे तू का म्हणे आम्ही देह उपकारे गावो निरंतर नाचू लागू म्हणजे आम्हाला हा जो जन्म मिळालेला आहे तो देह मिळालेला आहे त्याच्यामुळं आम्ही हे हे सगळं करू शकतो आणि त्याच्यामुळं आम्ही गाऊ शकतो नाचू शकतो म्हणून गाण्यासाठी नाचण्यासाठी म्हणजेच त्या माध्यमातून हे सुख घेण्यासाठी हे सेलिब्रेट करण्यासाठी याची गरज आहे म्हणून हे माध्यम आहे तर त्याचे आमच्यावरती उपकार आहेत असं असा तो एकूण भूमिकेचा भाग आहे तो का म्हणे आम्ही देह उपकारे गावो निरंतर नाचू लागू त्यामुळे मग ते जाताना कसे जातात या संबंधीचा एक तुम्हाला मी अभंग सांगतो की जे तुम्हाला आता त्या फिल्ममध्ये दिसेल किंवा केव्हाही तुम्ही वारीचा अनुभव घेतला तर दिसेल नाचत जाऊ याच्या गावारे खिळिया याच्या गावा म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्याला त्यांनी याचं गाव म्हणजे विठ्ठलाचं गाव आहे पंढरपूर ते कसं जाऊ आम्ही नाचत जाऊ याच्या गावारे खिळया म्हणजे ज्याला ते ॲड्रेस करतात तो त्यांचा जो भिडू आहे त्या याच्यामधला त्याला ते खिळिया म्हणतात कारण जाताना खेळत जायचं असं ते तुम्ही त्या काही खेळ तुम्हाला दिसेल म्हणजे खरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामधले लोक कुठल्या प्रकारचे खेळ खेळायचे याचे आत्ता तुम्हाला काही रेकॉर्ड मिळत नाही बाहेर वारीच्या बाहेर बहुतेक लुप्त झालेले आहेत पण वारकऱ्यांनी ते अजून जतन करून ठेवलेले आहेत असे खूप महत्त्वाचे खेळ आहेत की जे आता लांब कशाला परवापर्वापर्यंत आपल्याकडे आट्यापाट्या नावाचा खेळ होता महाराष्ट्रामध्ये तो खराब मराठी खेळ मानला मानायला पाहिजे परंतु आता आट्यापाट्या कुणीही खेळत नाही कसे कसे लोक अजून कबड्डी टिकवली ऑलिम्पिकमध्ये सुद्धा वगैरे ती नेहमी चाललेलं असतं परंतु इरवी आट्यापाट्या हा खेळ संपला तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने संतांच्या साहित्याकडे पाहिलं ना तुम्हाला कशा काय गोष्टी मिळतील की त्यांनी काय केलेलं आहे अध्यात्मावरती रूपकं केलेली आहेत खेळाच्या माध्यमातून म्हणजे खेळावरती अध्यात्माची रूपकं केले उलटं बोललो मी मग आट्यापाट्या आहेत त्याच्यामध्ये हुतुतू आहे उदाहरणार्थ खो खो आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणत त्याला सांगताना ते अध्यात्म सांगता सांगतात परंतु ते सांगण्यासाठी म्हणून ते ज्या खेळ खेळाचा आश्रय घेतात त्याचं सगळं वर्णन तिथे येतं म्हणजे अशा लुप्त झालेले लुप्त झालेले खेळ पूर्वीचे लोक कसे खेळत असतील हे जर तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला संत सरकारचा अभ्यास करावा लागेल ते असो मी 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 अभ्यासाच्या भूमिकेतून बोललो पण मला इथे काय सांगायचं होतं मुख्य मुद्दा की खेड़ खेड़ ते जे खेळ खेळतात आणि म्हणून ते जे सगळे लोक आहेत ते सगळे खेळीय लोक आहेत तो एक मोठा खेळ आहे म्हणजे ग्रँड स्केलवरती खेळला जाणारा खेळ आहे नाचत जाऊ याच्या गावारे खेळ सुख देईल विसावारे की तिथे गेल्यानंतर त्याच्याकडनं आपण सुख मिळू शकतो विसावा मिळवू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या आयुष्यातले पंधरा पंचवीस दिवस राखून ठेवायला काहीच हरकत नाही असा त्याचा अर्थ आहे तर ही त्या वारीची कल्पना आहे म्हणून एकट्याने नाही सगळ्यांनी दुर्मुखलेल्या पद्धतीने नाही तर हसत खेळत नाचत गात अशा प्रकारे आ, तो एकूण वारीचा मुद्दा आहे म्हणजे आपण ती कसे जातात हे जर पाहिलं तर हसत खेळत नाचत गात हे ते सेलिब्रेशन आहे मी शेवटचा मुद्दा माझा काय होता या सगळ्या मुद्द्याचा समारोप करताना की ते एक मन जन्माचं सेलिब्रेशन आहे तो तो उत्सव आहे आणि त्यामुळं त्या, त्या लोकांची इकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आहे म्हणजे किती वेगळी असेल तुम्हाला सांगतो मी की त्यासाठी तुम्हाला मी ज्ञानेश्वरीचं एक एक ओळी एक उद्धृत करतो की विश्व काय प्रकारे आहे तर तिथे परत मी तात्विक मुद्द्यात फार जाणार नाही तपशिला जाणार नाही फक्त नेमकं वाक्य सांगतो त्यांनी असं पाहिलं की हे विश्व जे आहे ते निर्माण होतं आणि ते नंतर केव्हा तरी त्याचा लय होतो हे सृष्टी आणि तिचा प्रलय हे सगळे लोक मानतात कुठल्याही धर्माच्या तुम्ही कॉस कॉस्मॉलॉजीमध्ये किंवा त्या शास्त्रामध्ये जा कधीतरी ते निर्माण झालेलं आहे कधीतरी ते नष्ट होतं तर यांच्या दृष्टिकोनातून काय होतं तर ज्ञानेश्वरांचं एक वचन आहे ज्ञानेश्वरीच्या कुठल्या तरी अध्यायात नमन केलेलं आहे त्यांनी की हे जे विश्व दिसतंय वामांगीचा लास्य विलासू तो हा जगद्रूप आभासू हे जग काय आहे तर आपण शिवशक्ती असं असं द्वंद्व मानतो म्हणजे तर ना, ती जी न नाचली त्याला लास्य म्हणतात तो निर्मितीचा निर्मितीचं नृत्य आहे वामांगीचा लास्य विलासो आणि मग पुढे काय होतं तांडव मिसे कळासू घिसी मग खुद्द केव्हा तरी तो शिव असतो तो तांडव करतो आणि त्या ते तांडवातनं त्याचा लय होतो आता हे जेव्हा विश्वाच्या बाबतीत ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा तुमच्या गोष्ट लक्षात एक गोष्ट आली पाहिजे की विश्वाकडे पाहण्याची त्यांची मुळातली दृष्टी ही ॲस्थेटिक दृष्टी आहे ही काय म्हणत त्याला सौंदर्यशास्त्रीय सौंदर्य मूल्य जपणारी दृष्टी आहे म्हणून त्याचं सेलिब्रेशन करणं त्या आयुष्याचं आपल्या हे त्यांना म्हणून एका लहान पातळीवरची जरी तो तुम्हाला शेतकऱ्यांचा वगैरे संप्रदाय दिसला आणि त्यांचं फेस्टिवल जरी दिसलं तरी एका व्यापक ते एकूणच मनुष्य जीवनाचं काय म्हणत त्याला जीवनाचा उत्सव साजरा करणारी ती तो एक सोहळा आहे असा तो त्याला आपण वारी म्हणतो so, असो तर ही मी त्याच्या पाठीमागची तात्विक भूमिका आपणाला सांगितली आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही विशिष्ट देवतेसाठी निर्माण केलेली उपासना पद्धती असंही म्हणता येईल आणि मग ती विठ्ठल नावाची देवता आहे आणि प्रत्येक देवतेला तिची एक विशिष्ट उपासना पद्धती असते तर ही विशेष करून विठ्ठलाची उपासना पद्धती आहे की त्या सामुदायिक उपासना आहे सगळ्यांनी मिळून जायचं असतं वगैरे वगैरे हे मी सांगितलं आणि हे केव्हापासून सुरू झालं याचा नेमका तपशील सांगता येत नाही आपणाला पण पन... आपण असं म्हणूयात की कदाचित अगोदर ती देवता असेल मग लोक तिचे गोळा झाले असतील आणि तिच्या भोवती त्याच्या अनुषंगाने काही हे रिच्युअल तयार झाला असेल ते माहीत नाही आपल्याला ते फक्त अंदाजित गोष्ट आहे पण आपण सगळ्यात जुनं जे संत वाङ्मय समजतो ते संत नामदेवांचे अभंग ज्ञानेश्वरांचे अभंग आणि समकालीन चोखोबा वगैरे त्या सगळ्यांच्या अभंगामध्ये वारीचं वर्णन आहे म्हणजे त्यांच्या आधी काही शतकं तरी ती पद्धत प्रचलित असणार हे आपण सांगू शकतो आणि आत्ता मी सांगितलं की त्या सगळ्या यातलं लहान युनिट कोणतं की जे त्या समुदायाचं ते दिंडी तर दिंडीने लोक पंढरपूरला जायचे आणि म्हणून या प्रकारच्या वारकऱ्यांच्या दिंडीचं वर्णन महानुभाव संप्रदायाच्या साहित्यातसुद्धा तुम्हाला मिळतं की ते महजा इसा नावाची त्यांची एक खूप विद्वान काय म्हणत त्याला विद्वान म्हणण्यापेक्षा एक अत्यंत जिज्ञासू स्त्री असते आणि तिच्या तोंडी ते वाक्य आलेलं आहे की ही दिंडी चाललेली आहे दिंडीबद्दल म्हणजे त्यांचं काही फारसं चांगलं मत नाही आहे या सगळ्यात एकूण वारकऱ्यांच्या उपासनाबद्दल वगैरे पण उल्लेख तिथे येतो म्हणजे हे तेव्हापासून दिंडीने जाणं पंढरपूरला विशिष्ट वेळेला ज्याला आपण वारी म्हटलं ते चालू आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असतो तुम्ही सांगितलं ना की त्यात पताका असतात आता ध्वज आपण कधी मिरवतो नाचवतो तो कुठल्या तरी चांगल्या ऑकेजनचाच मुद्दा आहे ना म्हणजे पुष्कळवेला ध्वज हा विजय ध्वज असतो आता हे हे जे प्रतीक आहे ध्वजाचं ते प्रतीक थोडंसं एक प्रकारच्या विजयाचं म्हणजे कसं की आम्ही या दुःखी आणि दीन मानल्या गेलेल्या संसारावरती विजय मिळवलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे त्याचा तो ध्वज आहे आणि तो सुद्धा ते मिरवतात सगळे मिळून एकूण अशा प्रकारे तो एक प्रकारचा मग आपण म्हणू शकतो की तो वि विजय ती विजय यात्रा सुद्धा आहे की आम्ही तुका म्हणे आम्ही जिंकला संसार होऊन किंकर विठोबाचे आम्ही संसार जिंकला पण कसा जिंकला विठ्ठलाचे सेवक होऊन जिंकला म्हणून विठ्ठलाच्या या वारकऱ्यांचं वर्णन ते पायिक म्हणून करतात त्याचे सैनिक आहेत जणूजणू आणि मग कधी कधी ती गमत आहे हो म्हणजे तो ते रूपक जे जेव्हा करतात ना ते जणू काही हे सगळे वारकरी तिथपर्यंत आलेले ते सैनिक आहेत हां तिथे गेलेले पोहोचलेले आणि त्यांना ते पंढरपूर नावाचं नगर सर करायचं आहे त्यांनी पंढरपूरला वेढा घातला आहे वेढा वेढा रे पंढरी बरं का मोर्चे लावा भीमातेरी हा तुकोबांचा अभंग आहे की तुम्ही पंढरीला वेढा घाला आणि काय करा मोर्चे मोर्चे बांधणी करा नदीच्या त्या किनाऱ्यावरती आणि मग काय करा तुम्ही सगळं त्या विठ्ठलाला कोंडा आणि त्याच्याकडनं खंडणी वसूल करा त्याच्याकडून प्रेम वसूल करा हे असे खूप वेगवेगळ्या तुम्हाला आस्पेक्ट दिसतील पंढरपूरच्या त्या वारीचे तर हे सगळं आता कसं आहे की सर्वसामान्य वारकरी जेव्हा वारी करतात ते श्रद्धाळू असतात परंपरेने चालत आलेलं आहे किंवा स्वीकारलेलं आहे त्याच्यात ते, 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 ते आनंद लुटतात पण याच्या बाकीमागच्या सगळ्या या ज्या भूमिका आहेत त्या त्यांना माहिती असतीलच असं नाही कारण झालं कसं माहिती आहे का की हा जो वर्ग आहे तो बहुतांशी खेड्याबाड्यात ना दिला शेतकरी याच्यात ना दिला त्यांच्या संतांनी जे काही दिलं त्यांना सांगितलं ते सगळं सगळं त्यांनी तशाच पद्धतीने ग्रास केलं अशातला भाग नाही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं सुटल्या त्या त्या गोष्टी मग श्रद्धणी करायला लागल्या हा त्याच्यातला मुद्दा आला पण त्याच्या पाठीमागची एक जी वैचारिक भूमिका आहे तिचं परत एकदा आपल्याला नीट तपासून शोधून काढून त्याची पुनर्मांडणी करायला पाहिजे ती मी या थोड माझ्या याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीने ती तेव्हापासून म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये वारीचं वर्णन आहे की कसे लोक चाललेले आहेत नामदेवांच्या अभंगामध्ये वारीचं वर्णन आहे सगळं ते तुम्हाला दिसतं आणि मग प्रत्येक मध्ये तुम्हाला दिसेल ते एकनाथांनी वर्णन केले आहेत तुकोबांनी वर्णन केले आहेत बहिणाबाईंची आहेत निळोबांची आहेत आणि तुम्हाला असं दिसतं की तो एक पॅटर्न जो आहे तो ठरलेला आहे म्हणजे त्याच्यात फार बदल होत नाही फक्त आता झालं काय मी तुम्हाला म्हणालो की लोक त्याच्या बाहेरच्या म्हणजे वारकरी हे काही असे त्यांचं स्वायत्त विश्व नाही हे तर आपण जाणतो तर एकूण समाजाचाच तो एक भाग आहे त्यामुळं एकूण समाजामध्ये जे बदल होतात त्या बदलांचा परिणाम वारकऱ्यांच्यावरती होणं साहजिक आहे त्या बदलांचं प्रतिबिंब त्यांच्यात पटणं साहजिक आहे म्हणजे आता अगदी तुम्हाला उदाहरण सांगतो की जसं जे समाजामध्ये टेक्नॉलॉजीमधून बदल व्हायला लागले आता धर्माचे लोक काय करतात की ते असे बदल सहसा स्वीकारत नाहीत सुरुवातीला ते एक प्रकारचा रेजिस्टन्स असतो म्हणजे अगदी साधा मुद्दा आहे हा स्पीकर नावाची गोष्ट आहे माईक असतो आणि लोकांच्या पुढे ते जातं तर जेव्हा हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं आणि साधारणपणे साठ सालच्या आसपास हे खूप सार्वत्रिक व्हायला लागलं तर लोकांना असं वाटलं की आपण आता आपल्या कीर्तनात सुद्धा याचा वापर करू तर सुरुवातीच्या काळामध्ये वारकरी हे वापरत नव्हते त्यांचा प्रचंड विरोध होता या गोष्टीला का विरोध होता नाही त्याच्यापाटी मग त्यांची भूमिका आहे ते म्हणले की इथं जे लोक जमलेले आहेत ते मुद्दाम ऐकण्यासाठी आलेले आहेत बरोबर आहे त्यांना ते ऐकायचंच आहे ती इच्छा आहे आता हे जर आपण स्पीकरवरती प्रक्षेपित केलं तर ते खूप लांब जाईल आणि अशा लोकांच्या कारणे झालं की ज्यांना ते ऐकायची इच्छा नाही उदाहरणार्थ किंवा ज्यांना ते आवडतही नाही मग कशाला आपण याचा उपयोग करायचा ज्याला वाटेल तो येईल आता हळूहळू कसं व्हायला की गर्दी खूप व्हायला लागली खूप मोठी संख्या विशेषतः आमच्या ते पंढरपूरच्या वारीवरती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा शेवटचा जो टप्पा असतो वाखरीला तिथे कीर्तन होतं तर कमीत कमी लाखभर तर श्रोतेसर असतात आता या लाखभर श्रोत्यांच्या पुढे तुम्ही जेव्हा कीर्तन करता तेव्हा हे अशक्य आहे म्हणजे किती मोठ्याने तुमचा आवाज असला तरी तिथ पण शेवटच्या शेवटपर्यंत पोहोचणं तरी पण ते जिथे बसतात तिथे बसणं हे सुद्धा पुण्याचाच असं मानतात ते कानी पडलं तर उत्तमच जेवढं पडलं ते घेऊ तर अशा दृष्टिकोनातून पाण्याची सुद्धा धर्मामध्ये एक हे आहे ना म्हणजे त्यामुळं वेळेला त्याच्या वैचारिक गाभ्याकडे दुर्लक्ष होतं लोकांचं पण ते असो तर तेव्हापासून हे आत्तापर्यंत सलगपणे तुकोबांच्यापर्यंत सगळे चालत आले पिढ्यानपिढ्या हे लोक हे या गोष्टी करीत आलेले आहेत आता तुकोबांच्या नंतर याच्यात एक थोडा फरक झाला म्हणजे आज आपण जी वारी बघतो ती तुकोबांच्या काळातली वारी नाही ती ज्ञानेश्वरांच्या काळातली तर नाहीच नाही कारण त्यावेळेचे जे वारकरी होते ते फक् दिंडी घेऊन जायचे त्यांच्याकडे पालखी नसायची लक्षात घ्या आणि पालखी इंट्रोड झाल्यामुळं खूप फरक पडला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तर ती कशी आली त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक संतांच्या गावावरनं त्या त्या संतांची पालखी तिथे निघते जाते हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आळंदीवरून ज्ञानेश्वरांची असते आणि देवरून तुकोबांची इत्यादी इत्यादी तर तुकोबांच्या नंतर त्यांचे धाकटे चिरंजीव तेव्हा मोठे झाले त्यांचं नाव नारायण नारायण हे त्यांचं नाव ते त्या काळात खूप काय लोकप्रिय होते त्यांची सगळ्या लोकांच्यामध्ये उठबस होती अगदी सातारीचे शाहू महाराज त्याच्या अगोदर राजाराम महाराज यांचे त्यांचे फार वैयक्तिक पातळीचे संबंध चांगले होते त्यांनी देहूचे लहान एक देवस्थान होतं त्याचं मोठ्या याच्यात रूपांतर केलं आणि ते एक सेंटर बनवलं त्यांनी वारकरी संप्रदायाचं तर त्यांना तेन, प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं त्यांच्यापेक्षा लहान असणारे संत त्यांना मानतात वारकरी निळोबा त्या निळोबांनी नारायणबाबांचं वर्णन केलेलं आहे की सकाळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर मग याच्यावरनं तुम्हाला त्यांना वारकऱ्यांच्यात कितीच मान सन्मान होता हे समजून येईल म्हणून ती फक्त ओळ मी आत्ता उद्धृत केली तर ही गोष्ट नारायण बाबांच्या डोक्यात आली की आत्ता म्हणजे तुकोबा नुकतेच गेलेले होते सगळ्या वारकऱ्यांना त्यांचा विरह जाणवत होता तर पंढरपूरला जाताना आपण विशेषतः वारकरी संप्रदायाचे दोन मुख्य संत कोणते मानले गेले की ज्ञानदेवी रचीला पाया आणि तुका जाण्याचे कळस हे दोघांचं नामस्मरण वारकरी करतात ज्ञानबा तुकारामी त्यांचं भजन आहे म्हणजे तुकोबा होईपर्यंत वारीच्या वाटेवरती नानबा तुकाराम भजन असायचं काही कारणच नव्हतं ते फक्त देवाचं नामस्मरण करायचे हे वारकऱ्यांचं इनोव्हेशन कुठे आलं नारायण बाबांच्यामुळं की त्याच्यात त्यांनी संतांना ॲड केलं वारकऱ्यांच्यामध्ये संतांना प्रचंड मान आहे देवा इतकाच मान आहे मग जास्त आहे म्हटलं तरी त्याच्यात अतिशयोक्ती होणार नाही तर म्हणून त्यांना असं वाटलं की आपण जात आहोत आपण काय करतोय आपल्या पूर्वजांनी जो कित्ता घालून दिला ज्ञानोबा तुकोबांनी तोच आपण पुढे नेतोय तेही हेच करत होते मग आपण असं करूया म्हणजे सिम्बॉलिकली आणि ते जणू काही आपल्यामध्ये आहेत आजसुद्धा आणि ते असते तर त्यांनी वारीच केली असते ना आपल्याबरोबर मग त्यांना आपण बरोबर घेऊयात म्हणून त्यांचं एक प्रतीक म्हणून त्यांनी ते त्यांच्या पादुका घेतल्या त्या पालखीत ठेवल्या ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि तुकोबांच्या पादुका आणि ते वारीला जायला लागले मग तेव्हापासून वारीमध्ये पालखी ॲड झाली म्हणजे पालखी पालखी सोळाच रूपात झालं वारीचं आणि तो खूप फरक पडला आणि हे त्याने नेमकं कधी केलं ज्या वेळेला औरंगजेब बादशाह इथे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला जिंकण्यासाठी खूप मोठं सैन्य घेऊन आला होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तेव्हाची ही गोष्ट आहे म्हणजे या गोष्टीला आणखीन एक वेगळा सिग्निफिकन्स आहे महाराष्ट्रातल्या लोकांना परकीय सत्तेशी लढण्यासाठी एक जी हे लागती कु कुठल्याही समूहाला सांस्कृतिक आयडेंटिटी लागते उदाहरणार्थ एक प्रेरणा काहीतरी लागते एक ऐक्याची भावना एकजुटीची भावना लागते तर ती देण्यासाठी त्यांनी हा कदाचित हा हाही उद्देश असतील असं मला या ठिकाणी म्हणाचं वाटतं का कारण या त्यांच्या उपक्रमामध्ये त्यावेळेच्या मराठा शाहीतले बहुतेक सगळे सरदार वगैरे सामील झाले ही जी सामग्री तुम्हाला दिसते की नाही पालखी अब्दागिरी आणि त्यावेळेच्या पालखीमध्ये काय काय असायचं आमच्याकडे याद्या आहेत तलवारी उदाहरणार्थ बंदुका हे कशासाठी तर तेव्हा आ... श... शक्य महाराष्ट्र प्रचंड अशांत होता कुठून कुठून कोण चार पन्नास हजार इथं सैनिक येतील लुट लुटून देतील काही का ते याची हे नव्हती म्हणजे काही शक्यता होती छोडक्यात मुद्दा असा तर त्यामुळं त्या, त्या सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली आणि घोडे उदाहरणार्थ आत्ता एक एकच घोडा असतो किंवा दोन असतात फार तर पालखीबरोबर आणि मग त्याचं ते रिंगण बिंगून होतो ह्याची काय भानगड आहे आता त्याला पूर्णपणे याचं सुरू आले धार्मिक जणू काय तो विधी किंवा ते देवाचा अश्व पवित्र वगैरे असं नव नाही आहे मुळातलं ते मी तुम्हाला सांगतो मुळामध्ये हे मराठा सैनिकांनी सरदार याच्यात सामील झाले आणि ते त्यावेळेला मराठी म्हणजे घोडधड महाराष्ट्र इतके घोडे भारतात कोणाकडे नव्हते हे लक्षात घ्या घोडदळासाठी मराठी प्रचंड प्रसिद्ध होते त्याच्यावरूनच सगळा त्यांचा तो गनिमी गावा चालायचा आणि ते रिंगण जो प्रकार आहे ना तो मराठे लोक घोड्यांनी खेळत असणारे खेळ आहेत तिथला की पोलो वाईट एल्यू ऑलमोस्ट विरंगुळाचे क्षण लागतात ना म्हणजे जसं आपण पायाने नाचतो चालताना मग घोड्यावरच्या लोकांनी काय करायचं जे स्वार असतात त्यांनी त्यांचे असतात ना खेळ तर त्याच्यातनं ते आलेलं आहे म्हणजे त्याला धार्मिक एक हे आहे म्हणजे टीन ज्याला म्हणतो आपण एक अंग आहे आस्पेक्ट आहे पण मुळातलं ते जे आलं ते त्या सगळ्या लोकांचा आणि तो जो एकूण मार्च आता ज्या ज्या ज्याचं आजचं स्वरूप आपण बघतो ते नारायण महाराजांनी घालून दिलं अनेक दिंडे असतात म्हणजे सगळे लोक चालणारे एकच नसतात वेगवेगळ्या दिंड्यांनी तिथे सामील होतात हे लक्षात घ्यानखीन त्यातला मुद्दा तर आता हे जे लोक तिथं चालतात तुम्ही जर पाहिलं तर ती सगळी शिस्त लोकांना आत्ता अशाला वाटतं की ते कसं काय शिस्तीने चालतात काय करतात ते कारण मुळात लष्करी मोर्चावरतीच ते मार्चवरतीच ते बेतलेले आहे म्हणून ती शिस्त आहे ती स्वयंशिस्त आहे दॅट आ पार्ट पण ते शिंग असतं की ते वाजलं रे वाजलं की सगळे लोक उठतात तो करणा वाजला की कीर्तन सुरू त्या कीर्तनकारांनी जर जास्त वेळ घ्यायला सुरुवात केली जशी आमच्यासारखे व्याख्या ते करतात पण आम्हाला थांबवायसाठी अध्यक्षाची घंटी असते इथे ते नाही आहे तर तो, तो करणा वाजला की थांबवायचा तपास था हे जे आलेले ही वाद्य कुठून आलेली आहेत ही रणवाद्य आहेत मुळातली हे मी गेले काही वर्ष सांगायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रातले लोक ही एक वेगळीच चीज आहे त्यांच्यामध्ये आणि हे इरावती करवानी सांगितलं बरं का म्हणजे मी सांगेन याच्यात नवल नाही त्या बाईंची इन्साईट फार होती की हा वारकऱ्यांचा परमार्थ जो तो लढाऊ परमार्थ आहे ते प्रत्यक्ष देवाशी सुद्धा चार हात करायला पुढे बघत नाहीत त्यालाही ते चॅलेंज करतात मग तुम्हाला सांगितलं की नाही मी तिथे ते मुद्दा आहे तर या पद्धतीने ते नारायण बाबांनी ते सुरू केलं आणि त्यामुळं तुम्हाला त्या काळातल्या मराठ्यांच्या मोहिमांची चाल कशी होत असेल हे जर पाहायचं असेल तर त्याचं वारी हे एक पारमार्थिक स्वरूपात राहिलेला अवशेष आहे ही त्याची एक वेगळी गोष्ट आहे हां इट इज इट इज इट इज अ काइंड ऑफ स्पिरिच्युअल फॉसिल असं म्हणेन मी त्या सगळ्या याचा म्हणजे मराठ्यांच्या लष्करी याचा आपल्याला अलीकडच्या काळामध्ये खूप वेळा विशेषतः आपल्या आपली जी मंडळी आहेत तुमच्या <uzu> माझ्यासारखी म्हणजे मी त्याच्यामध्येच आहे की जी पुरोगामी आणि अहिंसावादी आहेत त्यांना कदाचित लष्कर बिष्कर असे शब्द ऐकल्यानंतर ते आवडणार नाही पण ही आपण नीट ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे तेच करायला पाहिजे ते हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे असो तर हे ते स्वरूप तेव्हा नारायण मुळे मिळालं त्यांना वेगवेगळ्या सरदारांनी त्यासाठी कोणी घोडे पुरवले कुणी शस्त्र पुरवली कोणी ते झेंडे आपदागिरी हा सगळा सरंजाम त्या काळामध्ये निर्माण झाला आणि तो आज तागायत त्या पद्धतीने चालू आहे तर दरम्यानच्या काळात मराठ्यांचं राज्य गेलं अठराशे अठरामध्ये आणि मग त्यातला ते सगळे वैभव कमी झाले म्हणजे जे अनेक घोडे वारीमध्ये समाविष्ट होत असतील त्याच्यातले फक्त एक किंवा दोन शिल्लक राहिले म्हणजे तो एक सांकेतिकरित्याने परंपरा जपायची म्हणून तर अशा पद्धतीचा तो, तो एकूण बाज होता आणि तो आज तागायत आपणाला चालताना दिसतोय आता या ज्या गोष्टी मी तुम्हाला साधारणपणे आत्तापर्यंत सांगितल्या याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्याच्याकडं येऊन एक क सैनिकांची कवायत म्हणून पाहू शकता त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खूप गायलं जातं लक्षात घ्या म्हणजे समूहगान ज्याला म्हणतो खूप वेगवेगळ्या चाली असतात वारकऱ्यांच्या त्या ते, सुद्धा अजून तसा अभ्यास झालेला नाही म्हणजे त्यातले खूप काय म्हणत त्याला शा, शास्त्रीय संगीताचे लोक आणि हे हा दोघांच्यामध्ये उभय आहे म्हणजे एका बाजूला लोकसंगीत एका बाजूला शास्त्रीय संगीत याच्यामध्ये कुठेतरी वारकरी संगीत असं उभय आहे तर तिथंसुद्धा खूप गोष्टी पाहण्यासारख्या मिळण्यासारख्या असतात त्यांच्या त्यांच्या चाली असतात ते त्यातले अनेक लोक चाली बांधतात अभंगाला पण त्यांना त्याची ते जाणीव नसते की आपण खरोखर हे कंपोजर आहोत म्हणून ते म्हटलं म्हणत म्हणतात आणि विसरू पुढे पुढच्या अभंगाला पुढची चाल तर ती जाणीव त्यांच्यामध्ये नसल्यामुळं खूप नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे कारण या खूप गोष्टी म्हणजे मी माझ्या लहानपणी ज्या चाली ऐकल्या जे वारकरी ऐकले त्यांच्यासारखं आत्ताच कोणी नाही आहे जमल तेवढ्या गोष्टी नंतरच्या पिढीतल्या लोकांनी त्यांच्या मगजरापणे जतन केल्या पण कितीतरी गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला फक्त एकच मुद्दा सांगतो की आमच्याकडे बाळोबा पाषाणकर नावाचे ग्रस्त होते पाशाणचे मुळात सुतार होते जातीनी तर तो, तो हार मनुष्य किती असेल तुम्हाला म्हणजे याच्यात काही अचुक्ती नाही कीर्तन कीर्तनाला जर जास्त टाळकरी असतील तर एक पखवाजानी भागत नाही म्हणून लोक दो, दोन पखवाज ठेवतात तर मग बाळोबा इथे खाली बसलेले पखवाज घेऊन त्यांच्या पुढे दुसरा एक माणूस पखवाज बांडी घालून तो ज्युनियर आणि बाळोबा म पखवाज वाजवायचे आता गमत कशी होती माहिती का की तो पखवाज जो असतो तो उतरतो तो अधूनमधून उतर लावावा लागतो आणि ते गृहित मैफली अनेक अनेवाय तसं होत असतं ते वालकांच्या तर नेहमीच होतं कारण खूप तो जोरदार बाज असतो सगळा तर समजा समोरच्या माणसाचा पखवाज तो वादकाचा पखवाज उतरला तर त्याला तो चांगला पखवाद लावता येतो असं नाही तो, तो पुष्कळला शिकव असतो नवीन असतो तर मग तो काय करणार माणूस तो पखवाद उचलून बाळोबांच्या पुढं ठेवणार की हे लावून द्या म्हणून आणि बाळोबाचे हातोडीने हे करणार पण ते करताना बाळोबांचा डावा हात जो असतो हे उजव्या हाताने थाप मारतात त्याच्यावरती ओके त्या शाही पुड्यावरती म्हणजे तबल्यावरती म्हणत आपण तबल्याच्या भाषेत ढग्गा म्हणजे इकडचा धुमपूड तर ते, ते वाज तो दुसरा ऐकणार वाजवून आणि तो लावणार भजन चालू आहे आणि ठेका बाळोबांचा धुमपुडावरती डाव्या हाताने चालू आहे आणि त्याचबरोबर ते दुसरा पखवात असा लावतायत ही अत्यंत तालाच्या दृष्टिकोनातून अवघड गोष्ट आहे आणि ते सहजगत्य करायचे तर हे सगळं संचित त्या वारीमध्ये एकत्र तुम्हाला पाहायला मिळतं अनेक ठिकाणावरून लोक त्यांचे त्यांचे दिंडे घेऊन येतात प्रत्येक दिंडेची काही वैशिष्ट्ये असतात त्यांचा वेगळा बाद असतो गाण्याचा नाचण्याचा मराठवाड्यामध्ये तुम्हाला इतकी साधे लोक दिसतील तुम्हाला सांगतो पण प्रचंड त्यांच्यामध्ये काय म्हणत त्याला प्रतिभा आहे पोटेन्शियल आहे तिकडं अजूनसुद्धा महाराष्ट्रातल्या अभ्यासकांचं नीट लक्ष गेलेलं नाही तर मला असं वाटतं की आपण ज्या अर्थी एवढ्या आस्थेने आणि उत्सुकतेने या ठिकाणी एकत्र आलेलं आहात त्या अर्थी आपण हे काहीतरी करू शकाल एवढं मी जे सांगितलं आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की आपण निदान आत्तापर्यंत ज्या गोष्टी लुप्त झाल्या त्या झाल्या त्यात आपण परत आणू नाही शकत परंतु आज ज्या प्रचलित आहेत त्या तरी नीट राहाव्यात पण त्यासाठी या वेगवेगळ्या वे 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 माध्यमांचा उपयोग झाला पाहिजे म्हणजे त्या रेकॉर्ड केल्या गेल्या पाहिजेत व्हिज्युअली केल्या गेल्या पाहिजेत ऑडिऑ और, ऑडिओली केल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं चित्रांच्या माध्यमातून ते कुणी जरी असं करून ठेवलं जिवंत तरीही चांगलं आहे पण ही फार महत्त्वाची परंपरा आहे महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा तो भाग आहे असं समजून आपण या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं आता त्याचे अधिकारी तुम्ही आहात मला जे सांगायचं आहे आत्तापर्यंत कमीत कमी तेवढं मी सांगितलं आणि ही आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संदेशचे आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद <laughs> एक गोष्ट मी बोलता बोलता संदेश बरोबर बोलत होतो ती आपल्याशी शेअर करायची आहे ती म्हणजे अशी आहे की उदाहरणार्थ आपण विशेषतः अठराशे अठरामध्ये मराठ्यांचं राज्य गेलं आणि इथे ब्रिटिशांची राजवट आली आता ती नुसती राजकीय सत्ता नव्हती तर ती पूर्णपणे एकूण जगण्याचा विचारांचा एक वेगळा पॅरेडाईम घेऊन आलेली एक व्यवस्था होती आणि त्यामुळं आपल्यामध्ये खूप बदल घडले आपण त्यांच्याकडनं खूप गोष्टी घेतल्या आणि ह्याच्यात काही गैर वगैरे नाही ते आपण घेत असतो म्हणजे ही देवाणघेवाण चालू असते तर मग आपण काय काय घेतलं की ज्ञान मिळवण्याची आणि ज्ञानाचा प्रसार करण्याची जी माध्यमं आहेत ती पण आपण त्यांच्याकडनं घेतली म्हणजे आधुनिक काळात युरोपमध्ये काय म्हणत त्याला प्रचलित झालेली म्हणजे आपण उदाहरणार्थ पब्लिक मीटिंग्स ज्याला म्हणतो आपण त्या घेऊ लागलो सभा नंतर त्याच्यापुढे पुढे हळूहळू आपल्याकडे विद्यापीठ स्थापन झाले विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर आपण चर्चासत्र सेमिनार सिम्पोझिया अशा गोष्टी घ्यायला लागलो आणि त्याच्या माध्यमातून आपला ज्ञान व्यवहार होतो ओके okay. आता प्रश्न असा आहे की हे ब्रिटिश लोक पूर्वी आपला ज्ञानव्यवहार कसा होत असेल अशा सभा नव्हत्या आपल्याकडे म्हणजे आज आपण जसं इथे किंवा वर्कशॉप सिंप चर्चासत्र किंवा काय अशा भांगडी नव्हत्या खूप पूर्वी एकेकाळी वादसभा वगैरे असायच्या पण ते पंडितांच्या पुरत्या असायच्या सामान्य माणसांच्यापर्यंत ज्ञान असं प्रक्षेपित होण्याचा काय मार्ग होता तर बेसिकली कीर्तन हे फार महत्त्वाचं माध्यम होतं तर या ज्या गोष्टी सामाजिक महत्त्वाच्या राजकीय महत्त्वाच्या तेव्हा काही लोकशाही नव्हती त्याच्यामुळं सगळेच लोक काही सारखे जागृत असतील आपापल्या याच्याबद्दल अशातला भाग नाही परंतु किमान ज्या गोष्टी लोकांना माहिती असणं गरजेचं असायचं त्या गोष्टी या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितल्या जायच्या आणि मग त्याच्यात अध्यात्मही असायचं ना पुढे काय झालं की नवीन राजवटीमध्ये नवीन माध्यमां इंट्रो इंट्रोड्यूस झाल्यानंतर हळूहळू त्या ज्या गोष्टी आहेत लौकिक जीवनासंबंधीच्या त्या गोष्टी मा, या इकडच्या माध्यमात काय म्हणत त्या यायला लागल्या म्हणजे आपण त्याला सिक्युलर किंवा मा, लौकिक माध्यमं म्हणूयात म्हणजे मग मा आपल्या जगण्याची अशी एक दोन भाग दोन हिस्से झाले की मग कीर्तनात फक्त आपण अध्यात्म सांगायचं आणि बाकीच्या लौकिक गोष्टींसाठी आहे ना मग तर ते फॅगमेंटेड दृष्टिकोन जो आहे तो आपल्या याच्यातला मुळातला नव्हता आता तुम्ही म्हणाल मी एक कशावरून सांगतो ते काय माझ्या कल्पनेतली गोष्ट नाही आहे राम जोशी हे एक मोठे शाहीर आपल्याकडे होऊन गेले त्यांनी पंढरपूर क्षेत्राची लावणी लिहिलेली आहे तर त्याच्यात त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की खूप ठिकाणी कीर्तनं चालतात मी तुम्हाला सांगितलं की अनेक फळ असतात वारकऱ्यांचे दिंडे असतात प्रत्येकाचा वेगवेगळा छावणी असते आणि ते चालू असतं मग अशी जर तुम्ही मग अशी की ते जे तंबू लावतात वारकरी त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये ते जर तुम्ही वरून पाहिलं कायची एरियल फोटोग्राफीवर का घेतली तर असं लष्कराचाच तळ पडलेलं आहे असं तुम्हाला वाटेल इतकं ते म्हणजे मा, जस्ट मागाचा एकदा मुद्दा मला आठवला म्हणून सांगितलं तर त्या प्रत्येकाच्याकडे वेगवेगळे हे असतात विषय असतात तर कुठे काय चाललेले आहेत तर तो कुठं म्हणतो की एके ठिकाणी कृष्णाच्या लीळ्या सांगताहेत एके ठिकाणी आणखीन काय वेदांत सांगतायत एके ठिकाणी राजनितीच्या गोष्टी चाललेल्या आहेत असं तो त्याचं नाव राम म्हणतो मग ही आपल्याकडं याच्यातून सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायची मग त्यासाठी आपण ही वेगवेगळी माध्यमं घेतली आणि ती जणू काही याच्यासाठीच आहे आता अशी एकूण समाजाची दृष्टी झाल्यानंतर जे लोक खुद्द त्या व्यवहारामध्ये असायचे त्यांनाही ते बरं वाटलं ना की आपलं काम हलकं झालं आपली जबाबदारी कमी झाली एवढी लफडी कुणी करायला सांगितलीत समाजात काय चालले गावात काय घडते आणखीन राजकारण कसं आहे आता तुम्ही तुकोबांचे वगैरे अभंग पाहिले तर तुम्हाला दिसेल की ते प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं सामाजिक भान आहे ते समाजामधल्या सगळ्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कोरडे ओढतात हे अलीकडचे तुम्हाला कीर्तनकार असं करताना दिसणार नाहीत ते सगळ्यांना सांभाळून घेतील त्यामुळे आपल्याला काय घेणजी नाही त्यांना जर तुम्ही म्हटलं की अहो महाराज तुम्ही याच्याबद्दल तुमचं काय मत आहे उदाहरणार्थ अण्णा आजारांच्या चवळीबद्दल किंवा असं तर तेव्हा आपल्याला काय करायचं त्याचा आपण आपले पारमार्थिक लोक ही उपाधी आहे म्हणजे हा त्यांच्या उपराव धडाकण्याचा मार्ग आहे म्हणजे दोन्ही बाजूने ते घडलं की आधुनिकांना असं वाटलं की हे काहीतरी जुनाट आहे याचा आपला काही संबंध नाही आपण आपल्या आधुनिक आणि यांनाही वाटलं की बरं आहेत आता आपल्यावरची जबाबदारी गेली आपण आपलं फक्त तेवढंच करू पण हे असं आपल्याकडे नव्हतं तर ही जी दुभंगले पण आपल्या कल्चरल पर्सनॅलिटीमध्ये आलेले असं मी म्हणेन ते कुठेतरी आपण ओवरकम करायला पाहिजे आणि त्यासाठी या हा असल्या उपक्रमांचा उपयोग होऊ शकेल